लोकमत वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, आपण लोकमतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहोत. आज आपण अंबाबाई मंदिराच्या कोल्हापुरातील प्राचीन मंदिर, जे आपण समजलं जातं लक्ष्मी काशी ज्याला म्हटलं जातं, त्या मंदिराच्या सर्वात वरच्या भाग नगरखान्याच्या वरच्या भागावर आपण आहोत. आता आपण या मंदिराची सगळ्यात त्याचा जो इतिहास आहे, तो इतिहास त्याचं प्राचीनत्व त्या मंदिरातल्या स्थापत्यकलेच्या अनुषंगाने योगेश प्रभुदेसाई यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. योगेश प्रभुदेसाई यांची या विषयावरची दोन पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. महालक्ष्मी किंवा अंबाबाई हे जे देवस्थान आहे, वास्तविक ह्या देवस्थानाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. आणि आत्ता जे विद्यमान मंदिर जे आपण अंबाबाईचं पाहतो आहोत, हे ह्याचं साधारण रचनाकाळ जो आहे तो 1100 जातं. कारण त्या अनुषंगानं आपल्याला कोल्हापूरमध्ये एक शिलालेख, ज्याला आपण इन्स्क्रिप्शन म्हणतो, जो सापडला आहे, की ज्याच्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख येतो की तमिळनाडूच्या चोळ राजांनी जेव्हा महालक्ष्मी मंदिर जाळायचा प्रयत्न केला, त्यावेळी इथल्या फुलविक्रेत्या एका महात्म्यानं महालक्ष्मी मंदिर जेव्हा जाळायचा प्रयत्न केला, त्यावेळी इथल्या फुलविक्रेत्या एका व्यक्तीने त्यांचं दुष्कृत्य थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो तिथे हुतात्मा झाला. या शिलालेखावरून आपल्याला समजतं की साधारण 1650 नंतर विद्यमान मंदिर रचनेमध्ये आलेलं आहे. तत्पूर्वीही अंबाबाईचं मंदिर हे असणारच आहे, पण ते कुठल्या स्वरूपाचं होतं हे मात्र आता आपल्याला समजायला कुठलेही पुरावे नाही आहेत किंवा पर्याय नाही आहेत. आता जेव्हा आपण मंदिर वरून पाहतो, त्यावेळी आपल्याला मंदिराचा प्लॅन लक्षात येतो. सगळ्यात पहिल्यांदा जो दिसतो आहे तो आहे गरुड मंडप. हा गरुड मंडप अलीकडच्या काळात बांधलेला आहे हे ह्याच्या रचनेवरून सहज समजतं. त्या गरुड मंडपाच्या पलीकडे जे आहे तो आहे मुखमंडप. त्या मुखमंडपाच्याही पलीकडं जे आहे तो आहे सभामंडपाचा भाग. आणि त्याच्याही पलीकडे जे उंच शिखर दिसतंय तिथे आहे महालक्ष्मी किंवा अंबाबाई. आता आपल्याला बाजूला जी दोन आपण मंदिरं पाहतो, त्यापैकी ह्या बाजूचं जे मंदिर आहे ते आहे महाकालीचं मंदिर, तर ह्या बाजूचं जे मंदिर आहे ते आहे महासरस्वतीचं मंदिर. महासरस्वतीचं मंदिर आपल्याला बघता लक्षात येतं की हे कोणेकाळी उत्तम अशा रचनेमध्ये केलेलं मंदिर होतं, पण दुर्दैवानं त्याला हानी पोचली आणि आत्ता जे आपण मंदिर पाहतोय ही कशीबशी रचना त्याची पुन्हा केलेली आहे हे आपल्याला त्याच्या एकंदर दगडांच्या ठेवणीवरून लक्षात येतं. पण त्यापैकी महाकाली आणि महालक्ष्मी ही दोन मंदिरं अजूनही त्यांची रचना जी आहे ती बऱ्यापैकी सुस्थितीत आहे हे आपल्याला त्यांच्या एकंदर घडणीवरून समजतं. पण दुर्दैवानं ह्यांची कुठल्याही मंदिराची शिखरं अस्तित्वात नसल्यामुळं आज आपण फक्त कल्पना करू शकतो की पूर्वी ह्यांची शिखरं किती सुंदर दिसत असतील. महालक्ष्मी किंवा अंबाबाईचं जे गर्भगृह आहे, त्या गर्भगृहाला अंतर्गत 3 दालनं आहेत. पुन्हा हे एक ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो, कारण असं अंतर्गत 3 दालनं असलेली महाराष्ट्रामध्ये मंदिरं फार कमी आहेत. ह्या अंतर्गत दालनांमध्ये नेमकं काय होतं हे आज आपण सांगू शकत नाही, की तिथेही काही देवतांच्या मूर्ती होत्या की ती फक्त काही स्टोर रूम असल्यासारखे त्या खोल्या होत्या किंवा ती दालनं होती, त्याला हे सिद्ध करण्यासाठी आज आपल्याकडं तसे काही फारसे पुरावे नाही आहेत. तर हा जो सभामंडप जो मधला आहे, तिथेच बरोबर महाकाली आणि महासरस्वती मंदिरांची जोड देऊन हा त्रिकुट प्रासाद बनवण्यात आलेला आहे. हा नेमका केव्हा बनवण्यात आला याबद्दल मात्र आपण काहीच सध्या बोलू शकत नाही. हे यादव काळातला 13व्या शतकातला शिलालेख आहे, ज्याच्यामध्ये महालक्ष्मीचा उल्लेख साधी सुरत्रयी असा येतो. म्हणजे जी सुरत्रयी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाच्याही आधीपासून जी आहे असा तिचा उल्लेख येतो. त्यामुळं महालक्ष्मीला यादव काळामध्ये आदी जननी म्हणून पाहिलं गेलेलं आहे हे इथे स्पष्ट होतं. हे इथे आपल्याला नवग्रह मंडप, जो मुळात अष्टदिग्पाल मंडप आहे, इथे आपल्याला छतावर 8 दिशांचे स्वामी दिग्पाल कोरलेले दिसत आहेत.
महालक्ष्मी मंदिराच्या रचनेचा कर्ता कोण किंवा महालक्ष्मी मंदिराचा रचयिता कोण, खरं तर हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पण एकंदर जो काही अभ्यास आहे, जे काही आपल्याकडे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की शिलाहार राजांनी हे मंदिर बांधून काढलेलं आहे. महालक्ष्मी मंदिर, महाकाली मंदिर, महासरस्वती मंदिर ह्या मंदिरांची जर आपण शिखरं पाहिली तर एक लक्षात येतं की ही शिखरं अगदी अलीकडच्या काळात बांधलेली आहेत. हा अंबाबाई मंदिराचा वरचा मजला, जिथे शिवलिंग आहे ज्याला कोल्हापुरामध्ये मातृलिंग अशी संज्ञा आहे. तर हे दोन मजली असं मंदिर हे महाराष्ट्रामध्ये खरोखर एक दुर्मिळ असं मंदिराचा, प्राचीन मंदिराचा एक नमुना आहे हे आपल्याला इथे बघितल्यावर दिसेल. हा इथे आपल्याला जो दिसतो तो आहे नंदी मंडप. कारण गर्भगृहामध्ये मातृलिंग शिवलिंग असल्यामुळं साहजिक आहे की त्याच्यासमोर नंदिकेश्वराचं स्थान असलं पाहिजे, जो आपल्याला इथे दिसतोय. आणि इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे आहे मातृलिंग. हे मातृलिंगाचं स्थान जे आहे ते बरोबर महालक्ष्मी किंवा अंबाबाई या गर्भगृहाच्या वरच्या बरोबर ह्या जागी या मातृलिंगाचं इथं स्थान आहे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे वरच्या मजल्यावर केंद्रस्थानी मातृलिंग, तर बरोबर याच्या खालच्या मजल्यावर गर्भगृह केंद्रस्थानी अंबाबाईची मूर्ती. कोल्हापूरला प्राचीन काळापासून दक्षिण काशीचा दर्जा आहे आणि ह्या संदर्भात आपल्याकडं अनेक प्राचीन पुरावे आहेत. ह्याचं कारण असं आहे की कोल्हापूरमध्ये आपण जर फिरून पाहिलं तर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक भागामध्ये आपल्याला छोटं किंवा मोठं असं शिवमंदिर पाहायलाच मिळतं. बुद्ध महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात जर तुम्ही फिरून पाहिलं तर तुम्हाला भरपूर शिवमंदिरं बघायला मिळतील. ह्याच्याही पलीकडे जाऊन कोल्हापूरला तळ्यांचं शहर मानलं जातं आणि या संदर्भात एक आपल्याला प्राचीन पुरावा मिळतो की ज्याच्या मध्ये असं लिहिलेलं आहे की कोल्हापूर हे सप्तशत तीर्थ पवित्र असं सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये 700 तीर्थ आहेत, छोटी मोठी तीर्थ आहेत. सो यावरून आपण कल्पना करू शकतो की कोल्हापूर हे प्राचीन काळी केवढं मोठं सुजलाम सुफलाम असं शहर असेल.